और सब भी ना पावसाळा सुरू झालेला आहे मित्रांनो, जसं थोडं जरी पाऊस उघडला आणि ऊन पडते नॉर्मल की लगेच साप आहे त्यांच्या होलमधून बाहेर येतात ऊन घेण्यासाठी. असंच आता बघू येतो कोणता आहे, छोटा आहे का मोठा आहे साप. आपण खूप असा साप निघालेला आहे ते म्हणतात. बाबा थांबले तर वाटतं तिथेच आहे की बघूया आता आपल्याला कोणता साप भेटतो. तुम्ही सांगा बरं तुम्हाला काय वाटतं कोणता साप भेटणार आपल्याला. कुठं गेटच्या इथंच का पुढे बाबा पिल्लू गेला असतो ना चावते साईडला घेऊ आपण आज जामन आहे ना बच्चे थोडा साईड दिसतो मित्रांनो छोटासा एकदम. आपण तरी पण व्हिडिओ बनवलाय का बनवलं त्याचं कारण सांगतो. आधी जरा शांत करूया थोडंसं थोडंसं बाईट करतो इथं. आता हे धामण जातीचं सापाचं पिल्लू आहे. व्हिडिओ याच्यामुळे म्हणलं बनव की तोंड बघा सेम काहीच फरक नाही आहे. तोंडाखाली काळ्या उभे रेषा गोल गोल असे मोठे डोळे आणि पाठीमागे जाळीदार नक्षी ही ते एकदम त्याचे खवले बघा कधी चमकते. आणि शेवटीमध्ये कुठल्या प्रकारचा काटन असतो टोकदार असते जामन जातीचं जो साप आहे त्याची वाढी झापडेल होत असते. पावसाळा सुरू झाला आहे आपले ज्या कुंड्या असतात छोटे छोटेसे स्वच्छ जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये हा साप तुम्हाला गरमीसाठी दिसून येईल कारण सापांच्या होलमध्ये पाणी जाते. आपण याला पॅक करून घ्यावा यांचं मनापासून.